विद्यार्थी दशा आमच्या वडिलांनी विचार केला की मुलाला शाळेत पाठवायचे नाही रंगकाम शिकवायचे म्हणून पाचव्या सहाव्या इयत्तेपर्यंत त्यांनी मला घरीच शिकविले मग बडोद्याच्या कलाभवनमध्ये पाठवले तिथे त्यांना मोठा मान होता सर्व मला भाव्यांचा मुलगा म्हणून ओळखीत परंतु तेथे मला प्रवेश मिळाला नाही मला विचारले इंग्रजी किती शिकलास मी म्हणालो दोन तीन इयत्तांपर्यंत तिथे ती इंटरमिजिएटपर्यंत शिकलेले विद्यार्थी आले होते म्हणून माझा नंबर लागला नाही वडिलांनी विचार केला ठीक आहे आणखी शिकू म्हणून घरीच शिकवित राहिले पण त्यांनी पाहिले मुलगा जेवढा अभ्यास करतो त्यापेक्षा अधिक फिरत असतो मग ते मला गणिताची जास्त उदाहरणे सोडवायला देऊ लागले म्हणजे मुलाला अभ्यासात जास्त वेळ लागेल आणि मुलगा घरी राहील ही कल्पना होती मी काय करायचा गणिताच्या पुस्तकात शेवटी बारीक अक्षरात कठीण उदाहरणे दिलेली असायची तेवढी सोडवायचा बाकीची सोडवीत नसे वडील पाहायचे की हा फारसा अभ्यास तर करीत नाही पण याला विषय येतो आहे मग काही बोलायचे नाही वडिलांजवळ मी गणित शिकलो त्यानंतर मॅट्रिकपर्यंत मला गणित शिकावे लागले नाही मी तासाभरात गणिताचा आणि इंग्रजीचा अभ्यास पुरा करून फिरायला निघून जात असे चार चार पाच पाच तास फिरत राही शेवटी वडिलांनी नाईलाजाने मला शाळेत घातले तेथेही माझा हाच उद्योग असायचा मी स्वतः फिरायला जायचा आणि मित्रांनाही घरातून ओढून घेऊन जायचा त्यांना देखील अभ्यास करू देत नसे माझे मित्र बाबाजी मोघे माझ्या भीतीने कुठल्या तरी देवळात लपून अभ्यास करायचे मी त्यांना शोधून काढी आणि ओढून सोबत घेऊन जाई त्या काळात मी एक वाक्य म्हणत असे विश्वविद्यालयातील भ्रमाचा भोपळा दरवर्षी फुटतो आणि त्यातून शेकडो बिया म्हणजे बिये बाहेर पडतात त्यावेळी मला दोन सवयी होत्या फिरणे आणि वाचणे थोडा जरी वेळ मिळाल तरी मी फिरायला जाई माझा मित्र रघुनाथ धोत्रे म्हणायचा की तुझ्या पायावर चक्र आहे आई म्हणायची विन्या तू मागच्या जन्मी नक्कीच वाघ असणार एकतर तुझे नाक फार तीव्र आहे जरासा वास तुला सहन होत नाही आणि दुसरे म्हणजे तुला दिवसभर फिरायला हवे बडोद्याचे सगळे रस्ते माझ्या परिचयाचे झाले होते फिरायला कोणतीच वेळ मला प्रतिकूल नव्हती धावायला तर फार आवडायचे म्हणून खूप धावायचा किती धावलो याचा अंदाजच लागत नसे एकदा रात्री साडेबारा वाजता धावायला सुरुवात केली वडोद्याला राजमहालावरून जो रस्ता जातो त्या रस्त्याने धावायला सुरुवात केली पहाऱ्यावर असलेल्या शिपायाने त्यांचा जो नियम असतो त्याप्रमाणे जोराने आरोळी दिली मी लक्ष दिले नाही आणि धावतच राहिलो थोड्या वेळाने त्याच रस्त्याने परतलो यावेळी शिपायाने मला अडविले आणि विचारले कशाला धावतोस मी सांगितले व्यायामाकरता करता धावतो आहे तो म्हणाला रात्री एक वाजता कोणी व्यायामा करता धावतो काय काही नाही तुला चोरी करायची असणार मी विचारले चोरी करणारा ज्या रस्त्याने येतो त्याच रस्त्याने परत जातो काय तो गप्प बसला आणि त्याने मला जाऊ दिले एकदा दिवाळीच्या दिवशी कुठल्या घरी पंट्या किंवा दिवे लावलेले नाहीत हे पाहायला मी निघालो तीन दिवस तासन तास सगळ्या गल्ल्या फिरून पाहिल्या संपूर्ण बडोद्यात असे एकही एक घर आढळले नाही की ज्या घरी दिवा लावलेला नव्हता मुसलमानांच्या घरीही दिवे लावले होते मी वेगवेगळ्या मंदिरातही जायचा बागेजवळ एक मंदिर होते त्या मंदिराचे नाव मी परीक्षेश्वर असे ठेवले होते कारण त्याच्याजवळच आमचे कॉलेज होते आणि परीक्षेच्या दिवसात त्या मंदिरात दर्शनासाठी आणि परीक्षेत पास कर म्हणून देवाजवळ आशीर्वाद मागण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असायची शाळेमध्ये माझे लक्ष केव्हा एकदा वर्ग सुटतो आणि आपण बाहेर पडतो याकडे असायचे एकदा शिक्षक वर्गात आमच्याकडून काही लिहून घेत होते मी लिहित नव्हतो केवळ ऐकत होतो हे शिक्षकांनी पाहिले लिहिण्याचे पूर्ण झाल्यावर त्यांनी मला उभे राहून लिहून घेतलेल्या नोट्स वाचायला सांगितले मी लगेच उभा राहिलो आणि वही हातात घेऊन वाचायला सुरुवात केली जे ऐकले होते ते जसेच्या तसे म्हणून दाखविले शिक्षकांना आश्चर्य वाटले म्हणाले तुझी जरा वही पाहू दे मी कोरी वही त्यांना दिली आणि म्हटले मी लिहिलेले तुम्ही वाचू शकणार नाही गणित तर माझा खास विषय गणिताचे आमचे शिक्षक देखील चांगले होते त्यांचे माझ्यावर प्रेम होते एकदा ते एक कठीण उदाहरण विद्यार्थ्यांना समजावीत होते त्यांनी बोर्डावर उदाहरण सोडवले पण त्यांचे जे उत्तर येत होते ते गणिताच्या पुस्तकात दिलेल्या उत्तराशी जुळत नव्हते त्यांनी आपली चूक शोधून काढण्याचा प्रयत्न केला पण चूक सापडली नाही शेवटी त्यांनी मला बोलाविले आणि म्हणाले की तू या उदाहरणातली चूक शोधून काढ मी म्हटले मी आधीच सोडविले आहे पुस्तकात दिलेले उत्तर चुकीचे आहे तुमचे बरोबर आहे हे ऐकून त्यांना फार बरे वाटले त्या शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर फार प्रेम होते आणि फार कळकळीने ते आपला विषय शिकवित असत एकदा मी त्यांना गणिताचा एक प्रश्न विचारला फार कठीण प्रश्न होता त्यांनी त्यावर ते विचार केला आणि म्हणाले की याचे उत्तर मी उद्या विचार करून देईन मी इतकी वर्षे गणित शिकवित आहे त्यामुळे अर्ध्या झोपेतून उठूनही शिकवू शकेन एवढी सवय झाली आहे मला परंतु तुझा प्रश्न मात्र वेगळ्या प्रकारचा आहे त्याचे उत्तर उद्या देईन त्यांच्या या उत्तराचा माझ्यावर फार परिणाम झाला तसेच फ्रेंच शिकवणारे शिक्षक फार सौम्य आणि शांत त्या स्वभावाचे त्यांचा आवाज कधीही वर जायचा नाही आवेशाने बोलायचे नाही एकदा आमची परीक्षा चालली होती मी पेपर लिहिण्यात गर्क होतो त्यांनी रोल कॉल घ्यायला सुरुवात केली माझे नाव आले तेव्हा मी प्रेझेंट सर म्हणून जवळजवळ ओरडलोच हाजिरी घेणे झाल्यावर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले हे बघ तू पेपर सोडविण्यात गोष्ट खरी आहे पण तरी सुद्धा इतक्या जोराने ओरडणे बरोबर नाही आवाज सौम्य असला पाहिजे आणि हे मी तुला का सांगतो आहे बिकॉज आय लव्ह यू हे ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यात अश्रू आले फ्रेंचचे शिक्षक सौम्य स्वभावाचे होते तर इतिहासाचे जोरदार होते ते आम्हाला हिस्ट्री ऑफ लिबरेशन शिकवित होते त्यांच्या तोंडून वॉर ऑफ इंडिपेंडन्सचे वर्णन ऐकता ऐकता आम्हाला शिकणे सोडून ब्रिटिशांशी लढायला निघून जावे असे वाटू लागले आमच्या शाळेतले दुसरे एक शिक्षक मुलांना फार मारीत असत छडी वाजे छमछम विद्या येई घम घम अशी त्यांची समजूत असावी त्यांच्याजवळ एक लांब छडी असायची तिला ते कुलपात बंद करून ठेवीत असत मुलांना त्यांचे मारणे आवडत नसे पण करणार काय एक दिवस मी कसेही करून ते कुलूप उघडले आणि छडी दूर फेकून दिली शिक्षक आले त्यांनी पाहिले तर छडी जागेवर नाही ही कुणातरी मुलाची खोडी आहे हे त्यांच्या लक्षात आले पण ते काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी दुसरी छडी घेऊन आले मी ती देखील फेकून दिली तिसऱ्या दिवशी तिसरी छडी आणली तीही फेकून दिली तेव्हा ते फार रागावले आणि ही खोडी कोणी केली म्हणून मुलांना विचारू लागले मुले माझ्या पक्षाची होती ती चुप राहिली तरी पण हे कोणाचे काम असेल हे शिक्षकांच्या लक्षात आले आणि शेवटी ते त्यांनी शोधून काढले आता याच्यासाठी शिक्षा द्यायची होती त्यांनी मला पाचशे दंड बैठका काढण्याची शिक्षा दिली आणि दुसऱ्या मुलाला मोजण्यासाठी उभे केले तो तर माझा मित्रच होता तो मोजू लागला एक दोन तीन चार सात दहा काही वेळाने तो थकून खाली बसला पण मी बैठका काढीतच होतो थोडा आराम करून तो पुन्हा मोजायला लागला शेवटी त्याने पाचशे बैठका झाल्या म्हणून जाहीर केले इकडे मी देखील मनात मोजितच होतो एकशे तेवीस बैठकाच झाल्या होत्या म्हणून मी आपले काम चालूच ठेवले होते शिक्षकांनी पाहिले आणि म्हणाले बैस आता खाली बैस मी म्हणालो अजून पूर्ण पाचशे झाल्या नाहीत एकशे तेवीसच झाले आहेत हा मुलगा खोटे बोलणार नाही हे शिक्षकांच्या लक्षात आले ते म्हणाले तुला समजत नाही तुझ्या अठरा बैठका जास्तच झाल्या आहेत मी खाली बसलो पण माझ्या काही लक्षात आले नाही नंतर मी विचार करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की पाचशे म्हणजे पाच अधिक शंभर पाच गुणिले शंभर नाही या हिशेबाने माझ्या अठरा बैठका जास्त झाल्या होत्या ही त्या शिक्षकांची दयाबुद्धीच होती तेव्हापासून हा आकडा मी विसरलेलो नाही एकदा इंग्रजीच्या शिक्षकाने निबंध लिहायला सांगितला अ डिस्क्रिप्शन ऑफ मॅरेज सेरिमनी मी तर कधी कोणाच्या मॅरेज सेरिमनीला जात नव्हतो तर काय लिहिणार त्याचे वर्णन पण शिक्षकांनी तर लिहून आणायला सांगितले होते मग मी एका तरुणाने कसे लग्न केले त्याने तो कसा दुःखी झाला आणि दुसऱ्यांनाही कसे दुःखी केले असे एक काल्पनिक चित्र रेखाटले शिक्षकांनी त्यावर शेरा दिला की जरी विचारलेल्या प्रश्नाचे हे उत्तर नाही तरी बुद्धी चालविली आहे आणि दहापैकी सात मार्क्स दिले बडोद्यातील सेंट्रल लायब्ररी त्या काळात भारतातील सगळ्यात मोठ्या लायब्ररीपैकी एक मानली जात होती सुट्टीच्या दिवसात मी रोज दुपारी जेवण खाऊन त्या लायब्ररीत जाऊन बसत असे दोन तीन तास सहजच निघून जात ग्रंथपालाने मला स्वत पुस्तके शोधण्याची परवानगी दिली होती उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून मी कुडता काढून उघडा बसत असे एक दिवस तेथे काम करणारे गृहस्थ माझ्याजवळ आले आणि म्हणाले तुमचा पोशाख डिसेंट नाही कपडे कसे वापरायचे हे समजले पाहिजे मी म्हटले ईश्वराने मला जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी कपडे घालतो असे म्हणून मी वाचनात घडून गेलो ग्रंथालयाचे प्रबंधक एक गोरे साहेब होते लायब्ररीच्या तिसऱ्या मजल्यावर ते बसत असत त्यांच्याकडे तक्रार गेली की खाली एक विद्यार्थी उघडा बसतो आणि सांगूनही कोणाचे ऐकत नाही मला लगेच वर बोलविण्यात आले गोरेसाहेब शर्ट पॅन्ट घातलेले होते डोक्यावर पंखा फिरत होता त्यांची ऐट त्या काळी इंग्रजांची जशी ची असायची तशीच होती मला त्यांच्यासमोर उभे करण्यात आले ते माझ्याहून मोठे होते म्हणून त्यांच्यासमोर उभे राहण्यात माझी काही अप्रतिष्ठा होत नव्हती त्यांनी माझ्या उघड्या शरीराकडे बोट दाखवून विचारले सभ्यता माहीत आहे की नाही मी म्हणालो मला माझ्या देशातील सभ्यता माहीत आहे त्यांनी विचारले काय आहे तुझ्या देशातील सभ्यता मी म्हटले जो मनुष्य स्वतः खुर्चीवर बसतो आणि दुसऱ्याला समोर उभे करतो त्याला आमच्या देशात असभ्य मानतात माझ्यासारख्या मुलाची ही हिंमत पाहून ते खुश झाले आणि त्यांनी मला बसायला खुर्ची दिली मग मी त्यांना म्हटले आमच्या देशात आणखी एक सभ्यता आहे की जेव्हा फार उन्हाळा असतो तेव्हा शरीर उघडे ठेवले पाहिजे त्यांनी माझे म्हणणे मान्य केले मग त्याने मी काय काय वाचतो ते विचारले आणि मला पुस्तकांच्या बाबतीत ज्या सवलती लागतील त्या सर्व सवलती देण्याची सूचना ग्रंथपाला केली एकदा आम्ही सगळ्यांनी शिवाजी जयंती साजरी केली मित्रांनी विचारले कुठे साजरी करायची मी म्हटले स्वातंत्र्यप्रेमी शिवाजीची जयंती एखाद्या खोलीत साजरी करता कामाने आपण डोंगरावर किंवा जंगलात जाऊ किंवा आकाशाखाली साजरी करू परंतु दुसरी एक अडचण होती त्या दिवशी शाळेला सुट्टी नव्हती मग मी सुचविले की इतिहासाच्या तासाला शिवाजीविषयी शिकवितातच तर आपण इतिहासाचा तास बुडवून सगळे जंगलात जाऊ झालं सगळे जंगलात गेले आणि खूप श्रद्धेने जयंती साजरी केली परतताना वाटेत विषय निघाला की उद्या शाळेत शिक्षक शिक्षा देतील तेव्हा काय करायचे मी म्हटले की उद्या आपण सर्वांनी चार चार आणि आपल्यासोबत आणायचे आणि शिक्षेचा दंड भरायचा दुसऱ्या दिवशी इतिहासाच्या वर्गात शिक्षकांनी विचारले की तुम्ही सर्व काल कुठे गेला होता आम्ही म्हटले शिवाजी जयंती साजरी करण्याकरता जंगलात गेलो होतो शिक्षकांनी विचारले शिवाजी जयंती शाळेत साजरी होऊ शकत नव्हती का मी लगेच उत्तर दिले स्वातंत्र्यप्रेमी शिवाजीची जयंती गुलाम खान्यात मनवली जाऊ शकत नाही शिक्षक नाराज झाले म्हणाले तुम्हा सर्वांना दंड भरावा लागेल आम्ही सर्वांनी लगेच खिशातून चार चार काढून त्यांच्या समोर ठेवले अशा प्रकारे विशेष दिवशी विशिष्ट विषयावर चर्चा वादविवाद होत वा असत सर्वांनी एकत्र फिरायला जायचे आणि जोर जोरात चर्चा करीत फिरायचे असेही चालायचे आम्ही दहा पंधरा मित्र होतो सगळ्यांची लोकसेवा करण्याची इच्छा होती म्हणून त्याला काही स्वरूप देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि एकोणीसशे चौदा मध्ये एक विद्यार्थी मंडळ बनविले शिवाजी जयंती दास नवमी असे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा चर्चा करायची भाषणे करायची असे करू लागलो संत साहित्य देशप्रेम मोठ्या व्यक्तींची चरित्र चारित्र्य विकास असे आमचे विषय असत प्रथम कोणाच्या तरी घरी एकत्र येऊन कार्यक्रम करीत असू नंतर एक खोली घेतली तिचे भाडे चार पाच आणि होते आरंभी दर महिन्याला मी आईकडून तेवढे पैसे घेऊन भाडे भरत असे नंतर प्रत्येक जण वर्गणी देऊ लागला आम्ही तिथे चांगली लायब्ररी बनविली चरित्र प्रवास वर्णन इतिहास विज्ञान अशी सुमारे सोळाशे पुस्तकं गोळा केली तिथे एकदा माझे मॅझिनीवर भाषण झाले होते ते आमच्या मित्रांच्या खूप लक्षात राहिले बहुतेक भाषणे माझीच होत असत आणि मी अगदी गंभीरतेने आणि प्रामाणिकतेने भाषण करीत असे माझे सार्वजनिक जीवन हे या विद्यार्थी मंडळापासून सुरू झाले पुढे एकोणीसशे पस्तीसमध्ये ग्रामसेवा मंडळाची स्थापना झाली त्याचे सूत्र या विद्यार्थी मंडळाशीच जुळलेले आहे असे मला वाटते विद्यार्थी मंडळात ज्या विषयांचा अभ्यास झाला भाषणे दिली त्या सर्वांचा लाभ तर मला मिळालाच परंतु मुख्य लाभ हा झाला की त्यातून असे कित्येक मित्र माझे जीवनसाथी बनले ज्यांनी मला शेवटपर्यंत सोडले नाही पुढे एकोणीसशे सतरा साली त्यांच्या वार्षिक उत्सवासाठी मी बडोद्याला आलो होतो त्यावेळी हिंदी भाषेचा प्रचार केला पाहिजे हा विचार मी तेथे मांडला मी गांधीजींना लिहिले की तुम्ही हिंदी प्रचाराचे जे काम सुरू केले आहे त्यात बडोद्याची ही संस्था काम करायला तयार राहील असा माझा विश्वास आहे हायस्कूलमधून कॉलेजमध्ये गेलो पण तिथे शिकण्याचा तिटकारा वाटला काय होते त्या शिक्षणात कॉलेजमध्ये असताना एकदा मी वर्गात शिकविले होते एक दिवस नोटीस लागली की द प्रिन्सिपल इज इन डिस सो देअर विल बी नो क्लास टुडे तेव्हा विद्यार्थ्यांपैकी एक जण उठला आणि म्हणाला प्रिन्सिपल इज इन डिस लेट मिस्टर भावे टेक द चेअर मी उठलो आणि इंग्रजी कवितेचा वर्ग घेतला ती एक बिलकुल मामुली कविता होती व्हाईट फूट लाईट फूट असे काहीतरी शब्द आठवतात होते काय त्या कवितेत प्रोफेसराच्या डोक्याला थोडा तरी ताण होता का त्यात वर्ग संपल्यावर मी म्हटले आता मला प्रिन्सिपलचा पगार देणार की नाही बाराशे रुपये पगार होता आणि आठवड्यातून एखाद दोन तास घ्यायचे ही लूट आहे लूट म्हणून कॉलेजमध्ये मन रमले नाही शेवटी सोडलेस ते बडोद्याला आमच्या घराशेजारी एक ब्राह्मण राहत असे तो रोज तास दोन तास सूत काढून जानवी तयार करी ती विकी आणि त्यावर पोट भरी आम्हाला वाटे कसा हा मूर्ख माणूस सूत काढून जानवे विकून या देशाचे काय भले करीत आहे हा आहे जुन्या जमान्याचा अवशेष असे म्हणून आम्ही कॉलेजात जाणारी तरुण मंडळी त्याचा उपहास करीत असू पण पुढे आम्ही उपहास करणारे महाशयच गांधीजींकडे गेलो आणि चरख्यावर आठ आठ तास कातायला लागलो गृहत्याग मी दहा वर्षांचा होतो तेव्हा ब्रह्मचर्याचा संकल्प केला घर सोडण्याचा विचार तर लहानपणापासूनच माझ्या मनात होता याची प्रेरणा तीन महापुरुष देत होते एक होते गौतम बुद्ध दुसरे घर सोडणारे होते समर्थ रामदास ते दुसरे आकर्षण होते आणि तिसरे होते जगद्गुरु शंकराचार्य बुद्ध आपल्या पत्नीला आणि मुलाला सोडून घराबाहेर पडले रामदास विवाह वेदीवरून सर्व सोडून निघून गेले आणि शंकराचार्य तर आठव्या वर्षीच ब्रह्मचर्याचा संकल्प करून घरातून निघाले हे तीन पुरुष माझ्यासमोर होते म्हणून कधी ना कधी घर सोडीन अशी मला आतून प्रेरणा होती आणि जसे लग्न ठरल्यानंतर मुलीचे चित्त अगोदरच माहेर सोडून सासरी पोहोचते तसे माझे चित्त घराबाहेर पडले होते बाहेरच्या जगात गेल्यावर आपले मडके कच्चे ठरू नये याची पूर्ण जाणीव मला होती आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारांनी मी स्वतःची चांगली तयारी करीत होतो अध्ययन आणि चिंतन तर होतच असे पण त्याचबरोबर शरीराला मजबूत बनवण्याचा प्रयत्नही साधनेच्या दृष्टीने आपल्या बुद्धीनुसार करीत होतो त्याच सुमारास माझ्या हातात एक पुस्तक आले त्यात ब्रह्मचार्याचे धर्म सांगितले होते त्यात मनुची काही वचने दिली का होती ब्रह्मचार्याकरिता काही गोष्टी निषिद्ध मानल्या होत्या वर्जयेत उपान्न छात्रधारण ब्रम्मचाऱ्याने वाहना वापरू नये छत्री वापरू नये आणि तिसरी गोष्ट सांगितली होती गादीचा उपयोग करू नये मी गादीवर झोपायचे सोडले चप्पल आणि छत्री वापरणेही सोडले गादी आणि छत्री सोडल्यामुळे माझे काही नुकसान झाले नाही पण बडोद्याच्या कडक उन्हात चप्पल न वापरल्यामुळे डोळे मात्र बिघडले भर दुपारी डांबराच्या रस्त्यावरून तासन तास फिरत असे मनूच्या काळात विद्यार्थी आश्रमातच राहत असतील आणि पायात काही घालण्याची त्यांना गरज पडत नसे आता ते लागू पडणार नाही पण त्यावेळी शरीराला तयार करण्याची माझ्या मनात अत्यंत तीव्र इच्छा होती खाण्यापिण्याचेही मी नियम केले होते आणि त्यांचे बरोबर पालन करीत असे विवाहा प्रसंगात कुठे जेवायला जात नसे माझी एक बहीण होती तिच्या लग्नात मी जेवायला गेलो नाही लग्नाचे जेवण जेवणार नाही असे आईला सांगितले आई, सांगित आई काही बोलली नाही माझ्याकरता वेगळे शिजवून मला वाढले आणि नंतर ती मला म्हणाली विन्या लग्नाच्या जेवणात गोडधोड असते ते खाऊ नकोस पण वरण भात खायला काय हरकत आहे तेच तांदूळ मी तुझ्यासाठी येथे वेगळे शिजवले मग तेथला वरण भात खाण्यात काय दोष आहे हे माझ्या लक्षात येत नाही ही आईची कुशलता होती प्रथम विरोध न करता माझा करता वेगळे शिजवले आणि मला खाऊ घातले नंतर समजावले तेव्हा मी तेथला वरण भात खायचे कबूल केले आपले विचार कवितेत मांडण्याचा मला नाद होता मी कविता करीत असे एक कविता करण्यास दोन दोन तीन तीन तास कधीतर दिवस लागायचा नंतर ती कविता मी म्हणून पाहायचा काही त्रुटी वाटली तर सुधरवायचा आणि कविता चांगली जमली असे समाधान झाले की ती अग्निनारायणाला अर्पण करायचा एकदा थंडीच्या दिवसात चुलीजवळ बसून शेकत होतो आणि आपल्या कविता चुलीत टाकीत होतो आईने विचारले हे काय करतोस मी सांगितले कविता जाळतोय आई म्हणाली मी तर तुझी एक पण कविता पाहिली नाही मग कधी कधी कविता केल्यानंतर आधी तिला ऐकवीत असे आणि नंतर जाळत असे काशीला गेल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर बसून अशाच प्रकारे कविता करायचा आणि समाधान झाले की गंगेत विसर्जन करायचा बडोद्यात आमच्या घराशेजारी एक कुंभार राहत होता त्याचे एक गाढव होते रात्री मी वाचायला बसायचा आणि त्याच वेळी ते ओरडायला लागायचे त्यामुळे मला त्रास व्हायचा विशेषत मी जेव्हा गणिताची उदाहरणे सोडवायला बसत असे तेव्हा त्याच्या ओरडण्याने अगदी त्रासून जात असे मी त्याला उपाय शोधू लागलो त्याचवेळी एक घटना घडली आमच्या कॉलेजमध्ये काही विदेशी संगीतकार आले होते त्यांच्या संगीताचा कार्यक्रम ठेवला होता मी ऐकायला गेलो पण मला त्यात बिलकुल गोडी वाटली नाही सगळे कर्ण कटू वाटले आता तेही संगीत आहे आणि तेथील सगळ्या लोकांना ते आवडते पण माझ्या कानांना त्याची सवय नसल्यामुळे मला ते गोड वाटले नाही तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की गाढवाच्या रेकण्याने मला त्रास होतो पण दुसऱ्या गाढवांना होत असेल का त्यांना तर त्यामुळे आनंदच होत असेल तर मग त्याला वाईट का म्हणायचे त्या दिवसापासून मी तो आवाज गोड मानायचा प्रयत्न करू लागलो गाढवाचा आवाज ऐकू येऊ लागला की मी वाचणे बंद करून त्या आवाजात गोडी वाटून घेण्याचा प्रयत्न करू लागलो कधी कधी त्याच्याशी समरस होण्यासाठी त्याच्याबरोबर तसेच ओरडू लागलो मग तर मला त्या आवाजात करुणा ऐकू येऊ लागली आणि मी त्याला गर्धब राग असे नाव दिले लहानपणी माझे शरीर फार अशक्त होते कधी कधी डोके जोरदार दुखायचे मला जेव्हा ते सहन होत नसे तेव्हा मी जोर जोरात वारंवार म्हणत असे हे जे डोके दुखते आहे ते मी नव्हे दुखणारे डोके मी नाही मी डोके नाही आणि तशी भावना करण्याचा प्रयत्न करीत असे मी देह नाही याचा अभ्यास करण्याचे मला आकर्षण होते लहानपणी मी योगशास्त्र वाचले होते समाधीस्थ पुरुष कसा बसतो याचे त्यात वर्णन होते मी तसे आसन घालून बसणे सुरू केले माझी समाधी लागली आहे अशी कल्पना मी करीत असे पण मध्ये चित्त धावू लागे बडोद्याला कडाक्याचा उन्हाळा असतो तर मी नळाखाली आसन घालून बसू लागलो वरून थेंब थेंब पाणी डोक्यावर पडायचे मी भगवान शिव आहे आणि माझी समाधी लागली आहे अशी कल्पना मी करीत असे असे नाटक करता करता कधी कधी चित्त इतके शांत व्हायचे की खरोखरच समाधी लागली की काय असे वाटायचे शास्त्रानुसार ती समाधी होती की नाही राम जाणे पण आनंद फारच वाटायचा मनात कोणत्याही प्रकारची वासना राहत नव्हती सयाजीराव गायकवाड महाराजांनी तेथल्या एका बागेत भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली होती त्या बागेला जुबिली गार्डन म्हणत असत मी त्याला नाव दिले बुद्धोद्यान मला बुद्धाच्या प्रतिमेचे फार आकर्षण होते कारण माझ्या मनात गृहत्यागाचे विचार चालू होते ज्याने राजवैभव आणि सांसारिक सुख तुच्छ मानून तारुण्यातच घर सोडले त्या भगवान बुद्धाच्या मूर्तीत याचे मला नित्य दर्शन होत असे बुद्धोद्यानात एकांत नसायचा तरीही मी तेथे जाऊन ती मूर्ती निहाळीत बसे तिचे ध्यान करी याचा माझ्यावर फार प्रभाव पडला घर सोडण्यापूर्वी मी माझी मॅट्रिक वगैरे परीक्षांची सर्टिफिकेटे जाळून टाकली पूर्णपणे दोरी कापून टाकू पाहत होतो आईने पाहिले तेव्हा तिला फार दुःख झाले तिने विचारले का जाळतोस मी म्हटले मला आता त्यांची गरज नाही आई म्हणाली आज गरज नसली तरी ती राहिली असती तर काय बिघडले असते मी उत्तर दिले मला काही नोकरी करायची नाही घर सोडण्याचा विचार माझ्या मनात पहिल्यांदा एकोणीसशे बारा साली आला परंतु चार वर्षे मी तो माझ्या निश्चयाच्या कसोटीवर कसित राहिलो नंतर जो निश्चय केला तो केला मग मागे वळून पाहिले नाही मला काशीला जायचे होते त्यात दोन हेतू होते एकतर मी पश्चिमेकडील शिक्षणशास्त्र वाचले होते संतांची जीवनचरित्रे वाचली होती आणि प्रवास केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही हे मला पूर्णपणे पटलेले होते काशी तर ज्ञानाचे भंडार मानले गेले होते विशेषत संस्कृतचे आणि शास्त्रांचे म्हणून तिथे जाऊन शास्त्रांचे अध्ययन करावे अशी इच्छा होती दुसरे असे की काशीहून हिमालय आणि बंगाल दोन्हीकडे जाण्याचे रस्ते होते आणि या दोहोंचे मला आकर्षण होते घरी आई वडिलांविषयी माझ्या मनात फार आदर आणि भक्ती होती आईचे तर एवढे आकर्षण होते की पुढे तिच्या शेवटच्या आजारात म्हणजे एकोणीसशे अठरा मध्ये मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या मृत्यूनंतर तेथून येताना तिच्या दोन वस्तू आपल्याबरोबर घेऊन आलो एक तिची साडी ती साडी फार भारी होती कारण ती तिच्या लग्नाची साडी होती आणि दुसरी वस्तू होती अन्नपूर्णा देवीची मूर्ती आई रोज तिची पूजा करीत असे साडीचा उपयोग मी डोक्याखाली उशीसारखा करायचा पुष्कळ दिवस ती साडी माझ्याजवळ होती पुढे खादीचा विचार निघाला साडी खादीची तर नव्हती काय करावे मी साबरमती नदीवर गेलो आणि स्नान करून ती साडी साबरमतीच्या पाण्यात सोडून दिली अन्नपूर्णा देवीची मूर्ती काही काळ मी माझ्याजवळ ठेवली कधी कधी ध्यानासाठी मी तिचा उपयोग करायचा खरे तर ध्यान हीच पूजा आहे परंतु मूर्तीला नित्यपूजेची सवय होती म्हणून मी विचार केला की आईप्रमाणे मूर्तीची नित्य पूजा करणारी कोणी भक्त हृदय स्त्री मिळाली तर तिच्याकडे ही मूर्ती सोपवून आपण निशंक व्हावे अशा स्त्रिया तर पुष्कळ मिळू शकल्या असत्या परंतु माझी भक्ती काशीबेन गांधींवर होती माझी भक्ती काशीबेन गांधींवर होती माझ्या आईच्या पूजेतील ही मूर्ती घेऊन तुम्ही तिची नित्यपूजा कराल का असे मी त्यांना विचारले त्यांनी अत्यंत भक्तीपूर्वक आणि प्रेमपूर्व त्या मूर्तीचा स्वीकार केला आईवडिलांविषयी माझी एवढी भावना असूनही ती आसक्ती मला घर सोडण्यापासून परावृत्त करू शकली नाही ब्रह्मजिज्ञासा एवढी तीव्र होती की त्यापुढे बाकी सर्व गौण ठरले त्या काळात इंटरच्या परीक्षेसाठी मुंबईला जावे लागत असे आम्ही दोन चार मित्र एकत्र मुंबईला जायला निघालो पण मी आपल्या दोन मित्रांसह म्हणजे बेडेकर आणि तगारे मध्येच सूरत स्टेशनवर उतरलो आणि काशीला जाणाऱ्या गाडीत बसलो मी वडिलांना पत्र लिहिले मी परीक्षा द्यायला मुंबईला जाण्याऐवजी अन्यत्र जात आहे मी कुठेही गेलो तरी माझ्या हातून अनैतिक काम कधीच होणार नाही असा विश्वास ठेवावा ज्या दिवशी मी घरून निघालो तो दिवस होता पंचवीस मार्च एकोणीसशे सोळा